नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. असे आजार होऊ नये ह्याची काळजी घेणं हे मात्र आपल्या हातातच असतं. अचानक बदलणाऱ्या तापमानामुळे म्हणा किंवा अस्थिर वातावरणामुळे म्हणा, अनेक जणांना तब्येतीच्या अनेक तक्रारी उद्भवतात. या सर्व आजारांपासून वाचवण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतलाच पाहिजे. आपल्या आहारात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स युक्त पदार्थांचा समावेश नक्कीच असायला हवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स आणि आहारविषयी काही माहिती ज्यामुळे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी काही गोष्टींचं पालन करणं खूप जास्त आवश्यक असतं. जसं की धूम्रपान करणं टाळलं पाहिजे. डाएट शक्यतो पालेभाज्या, फळं, कडधान्य यांनी युक्त असायला हवं. मांसाहार जर करायचाच असेल तर तो पूर्ण शिजवून किंवा उकडवून खाल्लेलं कधीही चांगलं. योग्य आहार घ्यायला हवा, जसं की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी यांचा समावेश नक्कीच असायला हवा. पुरेशी झोप खूप जास्त गरजेची असते. ताणतणावापासून नेहमी स्वतःला दूर ठेवा, शिवाय ताणतणावात राहू नका. नियमित व्यायाम करा. दिवसातून 30 मिनिटं व्यायाम तरी पुरेसा असतो. महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. आता जाणून घेऊयात कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. आवळा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा हा अत्यंत उपयुक्त ठरतो. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर आवळा उपयुक्त आहे. यात व्हिटॅमिन सी सुद्धा असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात त्याची मदत होते. त्यामुळे प्राचीन आयुर्वेदात आवळा हा अमृतासमान मानला गेलाय. रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा तर चूर्ण मधातून घेतल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स पूर्णपणे निघून जातात. ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मधाचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होते. ज्येष्ठ मधामध्ये अँटीव्हायरलचे गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्ग होण्याचा जो धोका आहे तो कमी देखील होतो. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्येष्ठ मधाचं सेवन तुम्ही करू शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास देखील मदत होईल. लसूण. रोज लसणाचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जर हवामानात बदल झाल्यामुळे तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाला असेल तर लसूण त्यावरती खूपच जास्त गुणकारी ठरतो. त्यामुळे रोजच्या आहारात लसणाचं सेवन नक्की करा. दही. दह्यामध्ये अनेक प्रकारचे प्रोबायोटिक असतात जे श्वसन संक्रमण कमी करण्यास मदत करतात. शिवाय नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन म्हणजेच NCBI यामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार प्रोबायोटिकचं सेवन केल्याने लहान मुलांमध्ये श्वसनामार्गाचे संक्रमण होण्याचा जो प्रमाण असतो तो देखील कमी होतो. त्यामुळे घरात लावलेलं ताजं दही हे नेहमीच उपयोगी ठरतं. बदाम. व्हिटॅमिन ई मिळवायचा एक स्रोत म्हणजे बदाम. रात्री बदाम भिजवत ठेवा. सकाळी त्याची सालं काढून खाल्ल्यास ते आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतं, विशेषतः हृदयासाठी. हळद. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी किंवा फ्लूसारख्या इन्फेक्शनपासून आपल्या शरीराचं संरक्षण होतं. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत मिळते. आजारांपासून लांब राहायचं असेल तर नेहमी नियमितपणे सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात एक चिमूटभर हळद मिसळून त्या पाण्याचं सेवन केल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो. पपई. व्हिटॅमिन सीचा स्रोत असलेला आणखीन एक फळ म्हणजे पपई. पपईमुळे अन्नपचन प्रक्रिया सुधारते. व्हिटॅमिन सी शिवाय त्यात व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम देखील असतं. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा पपईचं सेवन हे करायलाच हवं. तुळस. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस गुणकारी मानली जाते, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती किंवा तर प्लेटलेट्स वाढण्यासाठी मदत होते. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी देखील त्याची मदत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील ते मदत करतं. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. पालक. पालक हे देखील एक उत्तम अँटीऑक्सिडंट असून त्यात बीटा कॅरोटीन हेही असतं, ज्यामुळे कुठल्याही आजाराचा जर सामना करायचा असेल तर त्याचा उपयोग होतो. पालकचा सूप म्हणा किंवा तर भाजी किंवा तर पालकचा रस त्याचं तुम्ही सेवन नक्कीच करू शकता. या माहितीशिवाय तुम्ही डॉक्टरांचा किंवा तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन
तुमचा आहार पौष्टिक कसा असायला हवा आणि त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत कशी होईल त्याविषयी देखील तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, मुंबई.